राष्ट्रवादी पक्षाच्या उभारणीत शरद पवार यांच्या प्रयत्नांना ज्या महत्वाच्या शिलेदारांनी साथ दिली त्यातल्या अनेक जणांनी आगामी निवडणुकांच्या आधीच पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकलाय. काँग्रेस सोबतचा जागा वाटपाचा तिढा, महायुतीचं आव्हान, त्यातही महत्वाच्या नेत्यांची सोडचिठ्ठी राष्ट्रवादीला अडचणीत आणेल की काय हे आगामी काळच ठरवेल. सूर्यकांता पाटील माजी केंद्रीय मंत्री, विजयकुमार गावित माजी आदिवासी विकास मंत्री, बबनराव पाचपुते माजी वनमंत्री. 1999 साली जेव्हा पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हा याच नेत्यांनी पवारांना ताकद दिली, राष्ट्रवादी गावागावात पोहोचवली. पण आता या ना त्या कारणानं हे सगळे शिलेदार पवारांपासून फारकत घेण्याच्या निर्णयाप्रत आले. भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसच्या नेत्यांना प्रवेश करायचा आहे. बबनराव पाचपुतेंचा प्रवेश या 2-3 दिवसामध्ये होईल. त्याबरोबरीला बबनराव पाचपुते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूर्यकांताताई पाटील आहेत ज्या केंद्रीय मंत्री होत्या, भास्करराव पाटील खतगावकर जे खासदार होते आणि माजी मंत्री होते, माधवराव किन्हाळकर जे माजी मंत्री आहेत, किसनराव कथोरेंची माझी आता भेट झाली आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली मला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आहे, डॉक्टर विजयकुमार गावित यांचाही राष्ट्रवादीमधून भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत. सूर्यकांता पाटील राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्य आहेत. त्यांनी 2 वेळा हिंगोलीतून खासदारकीची निवडणूक जिंकली. UPA 1 मध्ये केंद्रीय ग्रामविकास खात्याच्या राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. पण आता त्यांना राष्ट्रवादीत भविष्यच दिसत नाही. पक्षाच्या कार्यक्रमामध्ये किंवा पक्षाच्या वर्तनामध्ये त्याला आपण विसंवादी सूर म्हणू, म्हणजे सुसंवाद राहिला नाही, विश्वासाचं वातावरण राहिलं नाही. आणि मग काही माणसांनी निर्णय घ्यायचे, काही लोकांनी, विशिष्ट लोकांनी निर्णय घ्यायचे आणि आम्ही फक्त ते ऐकायचे असं वातावरण झालं. बबनराव पाचपुतेंनी सलग 6 वेळा श्रीगोंद्यातून आमदारकी मिळवली. 1999 साली राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते शरद पवारांसोबत आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष, वनमंत्री, आदिवासी विकास मंत्री पदही भूषवले, पण ते अजित पवारांवर नाराज आहेत. आलेल्या माणसाला सन्मानाने वागवलं पाहिजे. सगळ्यांचीच कामं करण्याची आवश्यकता नाही, सगळ्यांनाच कुठेतरी पदं पाहिजे असं नाही, पण छोट्या तरी कार्यकर्त्याला मान सन्मान असलं पाहिजे. 10 कार्यकर्ते मी घेऊन येणार आणि आल्यानंतर काय काय चाललं, तुमचं बरं आहे का, अरे वा कसं चाललंय, तर त्या 10 कार्यकर्त्याला वाटतं आपल्या नेत्यांचं वजन आहे. पण काय तुम्ही परत येता, म्हणजे जर बोलण्याची पद्धत ठेवली तर तो माणूस माणसं कशाला घेऊन येतील, कार्यकर्ते एकटाच येईल, अपमान झाला तर एकटाच होईल. नेते जरी सोडून गेले तरी कार्यकर्ते पक्षासोबत असल्याचा दावा राष्ट्रवादीनं केलाय. नाराजी वगैरे असं काय नाहीये. प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अगदी डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल वरती चालणारा पक्ष आहे आणि त्यामुळे डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल्सवर चालणाऱ्या पक्षात मतभेद होऊ शकतात, पण कधी नाराजी वगैरे असं काही नाहीये, सोडून जाण्याची कुठची अशी बातमी नाहीये आणि सर्वजण माझ्या माहितीनुसार पक्षात अतिशय निष्ठेनी आणि मेहनतीने काम करत आहेत. गेल्या 15 वर्षात राष्ट्रवादीला इतकी मोठी गळती लागल्याचं चित्र कधीही दिसलं नव्हतं. मात्र यावेळी मोदीला आणि नेतृत्वावरच्या नाराजीनं टोक गाठलंय आणि निवडणुकीच्या तोंडावर नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आहेत. हा संदेश पक्षासाठी नक्कीच बरा नाहीये. शरद पवारांच्या नेतृत्वावर 30 वर्ष अखंड निष्ठा ठेवून राजकारण करणारे अनेक पवारांचे निकटवर्तीय सहकारी भाजपमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतात आणि त्यातून प्रश्न निर्माण होतोय की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झालाय का, वरिष्ठ नेत्यांना त्यांचं म्हणणं मांडता येत नाही का आणि त्यातून ही नाराजी इतर पक्षात जाऊन दूर केली जाते का. निलेश खरे, ABP माझा, मुंबई. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेने